तब्बल 22 वर्षांनी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे. पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी झालाय, त्याचे वडील बाबासाहेब पाटील माझ्यासोबत आहेत. दादा काय भावना आहेत तुमच्या, तुमचा मुलगा आज महाराष्ट्र केसरी झालाय? माझ्या कोल्हापूरचं पांग पूर्णपणे पृथ्वीराज पाटील फेरलेलं आहे आणि त्याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेचं तसेच महाराष्ट्राच्या सर्व तमाम जनतेचं मनसा आभारी आहे. त्याची तो एवढ्या फायनल पर्यंत पोहोचेल किताब मिळवेल असं वाटत होतं का तुम्हाला? 100% मला वाटत होतं, कारण तो जागतिक लेवलचा पहिलवान आहे, तो इंटरनॅशनल पहिलवान आहे. ज्यावेळी कुस्ती सुरू होती तुमची काय परिस्थिती? कारण मी बघत होतो तुमची धाकधूक होती, तुम्ही स्वतः ओरडत होता पृथ्वी तू तू स्टेबल राहा स्टेबल राहा, काय नेमकं तुमच्या भावना होत्या? हाक मांडली होतो आणि पृथ्वी हा शेवटच्या क्षणापर्यंत चालणारा पहिलवान आहे, हे मला गॅरंटी आहे. आता कोल्हापूरला 22 वर्षांनी किताब मिळालाय, कसा वाटतो? आनंद घ्या, आनंद आनंद आज कोल्हापूरची जनता साजरी करणार आहे माझ्यापेक्षा. हा माझ्यापेक्षा. आता हे तुमचं घराणं आहे, हे कुस्तीचं घराणं आहे, म्हणजे याच्यात या पृथ्वीराज या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी काय कष्ट घेतले? त्याला पृथ्वीराजनं आधी कष्ट घेतलेलं आहे, त्याच्या कष्टाचं फळ आज महाराष्ट्र केसरी रूपानं आपल्याला मिळालंच आहे. तसेच माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कोचेस सर्व पैलवान मंडळी यांनी आम्हाला एवढं सहकार्य पृथ्वीराजसाठी केलं आहे, कारण पृथ्वीराज चालणारा पैलवान आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून माझ्या कोल्हापूरच्या जनतेचं मी फार फार मनापासून आभारी आहे. हे होते बाबासाहेब पाटील, पृथ्वीराजचे वडील आहेत, त्यांना अक्षरशः ऊर दाटून आला होता की आपला मुलगा आज महाराष्ट्र केसरी झाला, त्याच्यासाठी त्यांना घेतलेले परिश्रम हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नालिस्ट अमित वाघमारेसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे